सांगलीमध्ये जमावबंदी असतानाही विनाकारण गर्दी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गर्दी न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत राज्यभरामध्ये. मात्र विनाकारण गर्दी करणाऱ्यांना अखेर सांगलीमध्ये पोलिसांच्या लाठीचा मार खावा लागलेला आहे. गर्दी न करण्याचं पोलिसांचं आवाहन आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी. सांगली जिल्ह्यात 144 कलम लागू झालेला आहे, त्यामुळे 5-6 लोकांना एकत्र जमता येणार नाही. आणि त्यामुळे आपण बघू शकत असाल मिरज शहरामध्ये पोलीस हे नागरिकांना आव्हान करत आहेत, कारण की जीवनावश्यक वस्तू ह्या 144 वगळण्यात आल्या असल्या तरीसुद्धा लोकांनी रस्त्यावर गर्दी करायला नाही पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी यायला नाही पाहिजे. त्यामुळे आता नाईलाजाने पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि लोकांना आव्हान करावं लागतं की कोणी 144 कलमाचा भंग करू नका. जर 144 कलमाचा भंग करावा लागला तुम्ही केला तर मग नाईलाजाने पोलिसांना कारवाई करावी लागणार आहे. काही तरुण आहेत, काही हुल्लडबाज आहेत, हे अजूनसुद्धा रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अशा तरुणांनी रस्त्यावर येऊ नये, जेणेकरून सार्वजनिक आरोग्य धोक्यात कोणाचं येतं कामा नये, याच्यासाठीच आता पोलिस आता रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि जे ऐकत नाहीत त्यांना पोलिसांच्या मार खावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की सार्वजनिक आरोग्य लक्षात घेता कुणीही 144 कलमाचं भंग करू नये. कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, मिरज. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून. रवींद्र, गर्दी विनाकारण केली आणि त्यामुळे या तरुणांना पोलिसांचा लाठीमार खावा लागलेला आहे. आता सध्या काय स्थिती आहे? आता तरी पोलिसांच्या आवाहनाला सांगलीकर प्रतिसाद देत आहेत का? काल संपूर्ण भारतामध्ये जनता कर्फ्यू होता, त्यामुळे सांगली आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 100% जनता कर्फ्यू यशस्वी झाला. मात्र आज जमावबंदी आदेश लागू असताना सुद्धा काही तरुण अजूनही रस्त्यावर फिरत आहेत. मुळामध्ये जीवनावश्यक वस्तूसाठी शिथिलता देण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा भासू नये किंवा लोकांना अडचण निर्माण होणे, त्यामुळे मेडिकल असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, याच्यासाठीच लोकांना खरेदीसाठी यावं असं शासनाचं किंवा प्रशासनाचं. मात्र काही तरुण हे गोळक्या गोळक्याने गर्दी करत आहेत आणि रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी करत आहेत. अशा तरुणांना वारंवार आव्हान करून सुद्धा ऐकत नाहीत. अशा तरुणांना मात्र पोलीस काठ्याने मारत आहेत. मिरजेमध्ये अशा घटना घडली की पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठीचार्ज करावा लागला, कारण की वारंवार जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रमुख असतील, या दोघांनी वारंवार आव्हान केलं होतं की नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये किंवा तरुणांनी सुद्धा विनाकारण रस्त्यावर येऊ नये. औषधं असतील किंवा दूध असेल या गोष्टीसाठीच आणि ते पण एखाद्या व्यक्ती जाऊन खरेदी करू शकतो. मात्र न ऐकणाऱ्या नक्कीच त्यामुळेच पोलिसांना लाठीमार करावा लागला, कारण लोकांनी ऐकलेलं नाहीये. धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पोलिसांकडून सातत्यानं गर्दी न करण्याचं आवाहन ठिकठिकाणी केलं जात आहे.